असं आपल्याला सामना पाहायला मिळतोय. काटेकी पत्कर हाय व्होल्टेज वाला मुकाबला स्टँड टू मॅच पंच सामना चालू करण्याचा इशारा देत आहे. आपण संसर्ग यांच्या माध्यमातून आपण युट्यूब लाईव्ह सुद्धा हा सामना पाहू शकतो. ऑफलाईन खेळ छोटस पहिलं आणि डावातलं पहिलं होतात. पार्थिव लोककर वेगवान गोलंदाज समोर असणार अडचण वाढतोय. गरीब मोठी निघाल्यामध्ये म्हणजे मोठी हिके एक महत्वाचा फलंदाज शून्य दर्शनच्या काढून बाद झाले आहेत. पुऱ्या संघाचा महत्वाचा फलंदाज म्हणजे ज्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते तोच फलंदाज शून्य दर्शक या काढून बाद झालाय. ते जागण्यासाठी आला सुनीत शॉट. जरा निसार असाय ना बप्प्या एकदम जवळ झालाय समोरच आहे. चेंडू निर्गत व्यक्तिरक्षक आपले जास्त बजावतोय. पावसांच्या आजने मला वाटते खात्या खोलता आलं नाहीये. ठीक करूपात शिरो अशी एखादी आपल्या पावसांच्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सिंगचा प्रयत्न मला वाटते पोहोचून दे कोण बिलॉंग करणारा ईशान अष्टपैलू खेळ वेगवान गोलंदाज आहे. सलामीला फलंदाजीसाठी आलाय ईशान. बिलॉंग करणारा ईशान आता मात्र डाव्या बाजूला देखून दिला केंद्र तो डी दोन मध्ये एका धावसंख्या धावसंख्या एक नंबर बोलते धावसंख्या होते ती दोन धावा. सामना चार षटकांचा असणार आहे. पार्क चंदू आणि ईशान टाकून देतो टू सिंगावरून मी काय एवढ्या धावसंख्येवर आलो. या स्पर्धेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. त्यावर संघ एक चांगला संघ आहे ग्रामीण पाचड विभागातून. वरील सामन्याकडे तोंड मारणार घडून एवढं मोपेट मॅरिंग निघाले की दिसतो बोल दे ए ईशान बॉल घ्या. दोन्ही संघामध्ये विकवान गोलंदाजीचा भरणा दिसतोय. आपलं पहिलं दहा दुसरं सोपल का त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही पुंजबोर संघ आणि आपण असे जुने नाही जॉईंट सारखे फलंदाज बॅट टू पॉइंट येऊन आपल्याला पाहायला मिळतो. चुंबकुंडू दादाने एक चांगला चेंडू टाकला होता आणि जुनेत सारख्या फलंदाजाला माघारी पाठवला होता. तोच दादा गोलंदाजी एंड वर सज्ज होतोय. स्वतःच पहिलं वर करण्याचा चेंडू सरळ या स्टँडमध्ये आणि फलंदाज वा थोडस शब्दक्षणामध्ये बदल केलेला दिसतो.
आणि अक्षमिंग सायकलिंगला पास पटकत दुसरं मी तालातलं पंचाहत्तर गोष्टी आव्हान अमान बघूया संघाला वाचवते का बदल केला जातो इकडून तिकडे दादाला पाठवलं जात आहे. अमान बघूया काय करतोय संघाला संकटातून वाचवते का पार त्यावेळी संघाला अमान धावून येतो आणि तेंड जातो सीमारेचा पार चार धावांचा पार सातवा फिल्डर आठवा फिल्डर घेऊन एक चौकार त्याने लगावला होता त्यानंतर जो नौशे इंडला गेला तसाच उभा आहे तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये इथे वेगवान गोलंदाज आहे. घोषित करता दावसंख्ये दोन ने गरबर झिरो. हॅलो चल वेग मी खतम मी आव इधर इसके साथ मालूम है बोले मालूम चल उडी चलो काले आऊन येते बघ बॉल उडाव रे क्या सिंगल लेऊन झाली माझ्या हात चालू झाला आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज पुण्याच्या गोलंदाजचे मार्क सज्ज होते आणि मला वाटते पार्क गोलंदाजीचा आता मात्र प्रदर्शन सुरुवातीला चांगली गोलंदाजी करणारा पार्क आता मात्र भरकडलेला दिसतोय तैराट झालेला दिसतोय. हा चेंडू टाकणं गरजेचं होतं एकच चेंडूसाठी दोन ते मला तीन आव्हानं टाकल्या होत्या. बाय बाय उल्ला कंपनी टिकलुंगा बी यायचे नाही तर जयगड आयात वाजल्यानंतर तर फेरी बोटे का असते ना फेरी बोटे ते राज्याने असं असतं ना लेणे एक महत्वाचा गोलंदाज ज्याला म्हटला आव्हानकडून गोलंदाजी करणारा बारक्या एक वेगवान गोलंदाज आपण त्याला ओळखत होतो तोच बारक्या मात्र खरोखर चांगलं फलंदाजी करताना दिसतोय बारक्या दादा पार असा वेगवान मारा
मला वाटतं संघाकडून पाहायला मिळतो. तसंच असिस्टंट संघाकडे आलो तर इथे आम्ही किमान चालू आणि मला वाटतं जर आपण शेवटच्या दोन षटकांमध्ये गोलंदाज थोडीशी खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि आता मात्र उमली करू बॅट काय आता मजीन खडे राह उधर ए पाटील आहे पिक्चर आहे पिक्चर भागले का नाही पिक्चर बस हा बस बॉल पे ध्यान रख बॉल आएगा तब ध्यान रख उससे जो उदय को भेजना है भेज ना किसको भी अभी भी टाइम है पिक्चर उदय भाई मार्क स्ट्राइक गुरु मुझे इन लक होते आणि नवीन खेळाडू मला तो छोटासा खेळाडू मैदानात खेळताना दिसतो डेब्यू मला तो पहिला सामना आणि तुला बरेच प्रयत्न केले या सामन्यामध्ये खेळण्यासाठी ईशा तू समोर असणारा बार पहिले मत बोल बाबूंच्या पाहिलं गेलो तर एकोणतीस धावा शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक सारख्या या पिच्चे जा एक बोल जा सीधा बघ ऐसा बॅट जमीन पे लागा मत तोच वेळ आणि तू उदय सत्य सईदच होतो आपलं आता धाव करे चल चल झाले का कोपऱ्यातून चेंडू दिला होता सरळ ढकलून ती मारे का पाच चार धावांसाठी त्यानंतर आयसीसी पनवेल आणि विनोद तळवडे
तुम्हाला सेकंड कॉल असणार आहे त्यासाठी होतो आणि आपल्याला सामने लवकरात लवकर पार पाडायचे आणि रोज रोज इकडे मागून आलो होतो दोघांना चालले ना बॅट फिरवते चालली आणि मला वाटतं सोन्याचा गोळा जमिनीला बांध होतोय तरी मग प्रथम इतकी विकेट म्हणजे सोन्याचा गोळा 10 धावांची गरज आहे तिसऱ्या षटकातील काही चेंडू आणि 10 धावांची गरज एक चांगला सामना येतं मग ते 6 10 दहा ना आणि आता मात्र कम बॅक करताना दिसतो अजून 10 धावांची गरज आहे शेवटचे शतक येणं बाकी आहे मला वाटतं 6 चेंडू 9 धावा
का कंपल्सरी केस का असणार होती नोंद होते कंपल्सरी केस होती नोंद होते आणि मला एक सोय सर्कल लागतो पाच बॉल नऊ पुढे काय करतो महत्वाचं होईल म्हणजे ते ज्यावेळी संघाला घेऊ शकते त्यावेळी पप्या मसूरकर इथे चांगली फलंदाजी करत असतो बघूया तीच खेळ पुन्हा पाहायला मिळते का वाढीव खेळ पाहायला मिळते का किंवा पाच चेंडू आणि म्हणून बाबा असं एकंदरीत समीकरण चालू असणार असताना डीसीसी राजापूर होतो ऑफिस पाहिजे राजापूर प्रसाद मसूरकर स्वतःच्या भालेकरमध्ये चेंडू अडवला होता आऊट चेंडू चौकारात गेला होता पण खरोखर नशिबाची सात क्रिकेट मध्ये असावी लागते स्टेट बारी होती जणू काही बंदुकी पण गोल आली असा प्रस्ताव होता आणि आता मला वाटतं समजून आहे चालू बऱ्याच वर्षानंतर आणि बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं या संघाकडून आणि औषी खेळाडू कल्पने लागू यांचं आगमन होते स्पर्धांमध्ये निसार याना निसार आणि राजा ही जोड होळी पाहायला मिळत होती मग त्यानंतर निसार आपल्या वैयक्तिक म्हणजे आपल्या संघाकडून म्हणजे आमच्याही संघाकडून खेळताना दिसला होता दोन चेंडू चांगलं चित्रक्षण पाहायला मिळत चांगला प्रयत्न होता आणि मला इथे हात चिमून पाहिजे अशीच गट संघ विजय होते राजाच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागतो एकंदरीत पाहिजे नसतं आव्हान तरी या मागात केला होता